भाजप सरकारने देशाची संपूर्ण राजकीय कारकिर्दी बदललेली आहे गेल्या वीस वर्षाच्या काळात सरकारने जे प्रकल्प केवळ कागदीपत्रे ठेवले होते ते सर्वच प्रकल्प केवळ चार वर्षात प्रत्यक्षात चा आणण्याचं कार्य भाजप सरकारने केलंय भाजपचा प्रत्येक लोकप्रतिनिधी मोठ्या आत्मीयतेने सामान्य नागरिकांचे हितसंबंध जोपासत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार अनिल शिरोळे यांच्या जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं आहे भाजप सरकारची कारकीर्द ही चार वर्षात मागच्या सरकारच्या तुलनेत उल्लेखनीय आहे सरकारने विविध योजना राबवल्या असून पुणे शहरात मेट्रोचा प्रलंबित असलेला प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसन सुशोभित पादचारी मार्ग प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दे बेघरांना देण्यात येणारी घरे असे अनेक प्रकल्प पुणे शहरात भाजप सरकारच्या राज्यात मार्गी लागले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आहे भाजप सरकार हे गरीब जनतेचे आहे आणि म्हणूनच या गरीबांसाठी सतत विविध योजनांच्या माध्यमातून सरकार मदत करत असते नुकतीच गरीबांसाठी आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने आयुष्यमान योजना अंमलात आणली असून अशा अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून भाजप सरकार सेवा पुरवत आहे या सरकारला त्यांच्या कामाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न देखील विचारू नये असा टोला यावेळी मुख्यमंत्री यांनी मारला आहे पुरंदरचं एअरपोर्ट असेल एक्झिस्टिंग एअरपोर्ट असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये यातली कुठली गोष्ट नवीन नाही आहे या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत बापट साहेब तुम्ही असं म्हणाले पण यातलं कुठलंच नवीन आहे सगळं जुनं आहे फक्त त्या काळात कागदावर होतं आपण ते प्रत्यक्षात आणलं वीस वर्ष ते चर्चा करत होते वीस वर्ष केलं काय नाही केवळ चर्चा केली पण आपण केवळ चार वर्षामध्ये यातली प्रत्येक गोष्ट ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात अस्तित्वात आणली